बैलगाड्यांच्या शर्यती बंद झाल्यानं ग्रामीण भागातलं सर्वसामान्य गो आणि बैलपालक शेतकऱ्यांचं अर्थकारण थंडावलंय सरकारनं देशी गाय वाचवण्याच्या प्रयत्नाबरोबरच बैलांच्या शर्यतींना परवानगी देऊन देशी गाय आणि बैल संवर्धनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं मत कराडचे बैलप्रेमी शेतकरी धनाजी शिंदे यांनी केलंय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांनी हा प्रश्न सोडवावा अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी बैल हा मुलाप्रमाणे जपला जा जातो असं म्हणतात या बैलाचं संगोपन करण्यासाठी शेतकरी दिवसरात्र झटत असतो तुम्ही कशा प्रकारे तुमच्या बैलांचं संगोपन करता आहो साहेब उठलं की नाही प्राणीमित्रवाले कोलगेट घेऊन घासते ती पण आम्ही उठलं की पहिल्यांदा गोट्यात जातो पहिले गुरं बाहेर घ्यायची लुटून काढायचं धुवायचं खाद्य द्यायचं त्यांना शेंगदाण पेन द्यायचं आट्टा द्यायचा नंतर दूध पाजायचं आता आम्ही दूध पाजतो आणि ही मग दारू पाजते ती अरे माणसं दारू येते ती का बैल दारू पिऊन पळते ती का माणूस दारू पीला तर पडतोय लगेच आणि बैलांना दारू पिल्यानंतर ती कशी पळते नीट पळणार आहेत का ते साहेब त्यासाठी आम्ही उठलं की खाद्य द्यायचं दूध द्यायचं धुवायचं वगैरे सारखं चालू असते ते आमचं उठलं की चालूच असते नंतर काय असेल ते उद्योग पोटाचं काय नाही पण पहिल्यांदा गुरांना देशी काय जगली पाहिजे बैल आमचा जगला पाहिजे ही महत्वाचं आहे तुम्ही खाद्य काय काय घालता बैलाला खाद्य आता शेंगदाण पेन मका उडीत आणि दूध वगैरे देतो त्यांना पाचतो नंदीला पोहायला न्यायचं आता कोर्टाची बंदी असल्यामुळे त्यांना कुठं व्यायाम द्यायला येत नाही साधी बैला अशी झुपली तर पुलीस येते रे काय करताय रे अरे हिकड जुगार चालतोय तिकडं पोलीस बघणार नाही ते इकडं मटका चालतो पेपरला येते मटका चालतोय म्हणून ती ती बघत नाही ती पोलीस पण आम्ही बैल झोपले की का रे कुठे घाला बैल घेऊन शासनाची बनते की नाही अहो शासनाची सगळ्या बनते हेल्मेट हेल्मेटवर पण बनते मग आता हेल्मेट कोण घालते साहेब कोण घालत नाही आता शासनाला एवढं कळलं पाहिजे देशी विदेशी सरकारी मान्यता दारूज तिनं माणसं मरते ती मग शासनाला एवढं कळलं पाहिजे ती पहिल्यांदा दारूज बंद करा नंतर आमच्या बैलगाडी बंद नंतर करा बायला शेतकरी जगते ती साहेब आता कबड्डी खेळताना हातपाय मोडत नाही ती का कुस्ती खेळताना हातपाय मोडत नाही ती का क्रिकेट खेळताना बॉल नुसता लागले की माणसं मग हे सगळं बंद करायचं का आता परवा दही अंडी काल झाली काल पण तर दही अंडी झाली तर वर्ण पडले की मी कोर्टाचं आदेश आहे वीस फुटावर थांबवा आता पन्नास फूट लावले कोर्टात अपमान केलाच ना मग ती चालते मग आम्ही पण हजार फूट पळतोय बैल ते सातशे फुटावत हो द्या बैलांना त्रास होतोय त परवानगी कशाही पद्धती दिल्याशिवाय ही देशी काय वाचणार नाही आपलं बैल जागणार नाही आणि प्रपंच ह्याच्यावर काय लोकांचं चाललेलं आहे ते की सरकारला कळलं पाहिजे किंवा प्राणी मित्रवाल्यांना कळलं पाहिजे ही महत्त्वाची भूमिका आमची आहे आमचं काय कोर्टात धड जायला आम्हाला माहीत नाही कुठलं कोर्ट आणि कचेरी पण कोर्टाचा अपमान नाही झाला पाहिजे ही आम्हाला माहीत आहे शेतकऱ्यांना कुणाची चेष्टा करत नाही शेतकरी कावा शेतकरी आपल्या आपल्या नादात असतो बैल गै ही राणाचा नांगर झूप ही कर आता कारखान्याला साहेब तीन तीन चार चार टन ऊस नेते ती त्यावेळी प्राणिमित्रवाले झोपले ती का त्यांना लोढण्यानं हातते ती ती नगरी येऊन हातते ती मग आता त्यांना प्राणमित्र कारण ती मोठ्यांचं आहे ती ना ही तर शेतकरी बैल पळवतो म्हणजे गरिबांचं आहे ही बंद पडलं तर ता चालते मग कारखान्याला आता ऊस तीन तीन टन नेते त्याला पारितोषिक देते ती आणि त्यांना कोण थांबवत नाही कारण ते मोठ्याचं आहे हो असं आहे मग ती कारखान्या बंद पाडत नाहीत बैलगाडी शर्यती बंद झाल्यापासून अनेक न्यायालयीन लढे झाले अनेक आंदोलनं झाली बैलगाडी प्रेमींनी अगदी पंतप्रधानांपासून राष्ट्रपतींपर्यंत पाठपुरावा केला नेमके काय यांची मागणी आहे बैलगाडी प्रेमींची हे आपण जाणून घेवा काय त्या मागणी आहे तुमची मुळामध्ये बैलगाडी शर्यती असली चालू तरच अंतकारण सगळं व्यवस्थित चाललं हो साहेब नाहीतर काय चालणार नाही ही बैलगाडी शर्यतीवर बंदी आल्यामुळं लोकांची शेतकऱ्यांची फार प्रचंड दुखापत झालेले आहे नाराजी झालेली आहे ती आणि मुळात आमच्या कराडात आहे की नाही भाजप सरकारने पाचशे मतं पडत होती पण जावडेकर साहेब कराडात आले आणि उमरजमध्ये भाषण केलं की तुमच्या शेतकरी कुटुंबातल्या बैलगाडी शर्यती आम्ही चालू करणार आह अधिवेशनात तर साठ हजार मतं साहेब कराडात आमच्या इथं पडले म्हणून बैलगाडी चालू करणार आहेत जावडेकर साहेब अजून पण म्हणतात चालू करणार आहे या अधिवेशनात पण मुद्दा मांडतो म्हणले तीन शर्यती चालू करतो म्हणले साहेब पण आम्हाला त्यांचा अभिमान आहे जावडेकर साहेबांचं नाव जर घेतलं की त्यांचं घरात मोठा फुटू लावा वाटतो कारण बैलगाडी शर्यती ती चालू करणार आहेत असं वाटते साहेब बैलगाडी शर्यतींसाठी सरकारही अनुकूल आहे आणि या शर्यतींभोवती सगळं अर्थकारण फिरतंय शेतकऱ्याचा कणा हा आहे हा त्यामुळे बैलगाडी शर्यती लवकर सुरू व्हाव्या हीच या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन सचिन सावंतसह संभाजी थोरात हो साम टी कराड